नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। हक्क प्राप्ती व कल्याणासाठी पत्रकारांनी संघटित शक्तीचा चमत्कार दाखवला पाहिजे। राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख। परभणीमध्ये लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मार्गदर्शन तथा सन्मान समारंभ। परभणी पत्रकार हक्क कल्याण योजना आणि आधी स्वीकृती तर विविध्यावरील नियुक्त्यापासून तर जाहिरात वितरणामध्ये शासनाकडून होणाऱ्या प्रचंड अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी पत्रकारांनी सर्व प्रकारचे भेदभाव विसरून परभणी शक्तीने संघटित झाले पाहिजे। त्यासाठी कर्तृत्वाला प्रामाणिक उद्देशाने आणि कृतिशील वाटचालीने पत्रकार हितासाठी सक्रिय असणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेला मराठवाडा आणि संपूर्ण राज्यात मजबूत करण्यासाठी पत्रकारांनी पुढे यावे। आपल्या विश्वासदर्शक पाठिंब्यांनी विशिष्ट मूल्यांनी काम करणार संघटना हा इतिहास करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी परभणी येथे केले। आमदार राहुल पाटील व माजी खासदार तुकाराम बेंगे पाटील यांनी सुद्धा पत्रकारांच्या अडचणीवर भाष्य करून त्या सोडवण्यासाठी सहकार्याचे अभिवचन दिले। याप्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे, केंद्रीय मार्गदर्शक व साहित्य संस्कृती मंडळ सदस्य पुष्पराज गावंडे, ज्येष्ठ मार्गदर्शक के व्ही देशमुख, लोकस्वातंत्र्य समाजाभिमुख सेवा संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष संजय क्र देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थानात होते। परभणी शहरातील हॉटेल सिटी पॅलेस येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या परभणी जिल्हा पत्रकारांचा पदाधिकारी पदग्रहण मार्गदर्शन आणि सभासद नियुक्त पत्र वितरण तथा सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। या कार्यक्रमाला परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, आमदार डॉ राहुल पाटील, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राज्य संघटक तथा संपर्क प्रसिद्धी प्रमुख भगीरथ बद्दर, महिला राज्य संघटक तथा संपर्क प्रसिद्धी प्रमुख अनिताताई सरोदे, श्री अच्युताश्रम स्वामी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। याप्रसंगी मराठवाडा विभागीय संघटन तथा संपर्क प्रतीक देवानंद वाकळे, नांदेड जिल्हाध्यक्ष ईश्वर तलवारे, सुभाष शंकपाळे, नुरुद्दीन सिद्दीकी, इतर पदाधिकारी, परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, राहुल धवाले, प्रमोद आंबरे व पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते। या कार्यक्रमात सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। महापुरुष क्रांतिकारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। याप्रसंगी मराठवाडा अध्यक्षपदी ॲडव्होकेट नरसिंग सूर्यवंशी, मराठवाडा डिजिटल मीडिया विभाग अध्यक्षपदी वाजिद खान पठाण, विभागीय कायदेविषयक सल्लागार डिजिटल मीडियापदी ॲडव्होकेट रियाज शेख, तसेच गंगाखेड तालुका उपाध्यक्षपदी पठाण अब्दुल रहमान खान यांची नियुक्ती व ओळखपत्रे प्रदान करण्यात आली। जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी बाळूभाऊ घिके, राजू पटेल, अमर गालफडे, राहुल वैवा, संजय घनसावत, शेख सरफराज आदी समवेत अनेकांची नियुक्ती करण्यात आली। तसेच अनिताताई सरोदे, श्री अच्युताश्रम स्वामी महाराज, प्रमोद आंबोरे आदींनी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी आमदार डॉ राहुल पाटील, माननीय खासदार तुकाराम रेंगे पाटील, श्री अच्युताश्रम स्वामी महाराज, संजय देशमुख आदींनी आपली मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वैवाळ यांनी केले तर आभार दिलीप बनकर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतीसाठी वाजिद खान पठाण, दिलीप बनकर, प्रमोद आंबोरे, राहुल धबाले, राहुल पुंडगे पठाण, अब्दुल रहमान खान, शेख अजहर, संदीप वायवळ, शेख सरफराज, फारूक लाला आदींनी परिश्रम घेतले। परभणी येथे स्वातंत्र्य दिनाच्या विविध कार्यक्रम लोकस्वातंत्र्य अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते श्री छत्रपती शाहू विद्यालयात व माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर सतीश धोत्रे यांच्या ईश्वरी ई सेवा केंद्राच्या वतीने तिरंगा ध्वजाचे वितरण व जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।